सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गड नदीला पूर आलाय, तर नदीनं आता धोक्याची पातळी देखील ओलांडली आहे. पुराचं पाणी शेतात घुसलं असून गड नदीवर असलेल्या सर्वच पुलांवरती पाणी आलंय. पावसाचा जोर असा सुरू राहिला तर हे पाणी वाड्यांमध्ये घुसण्याची भीती वर्तवली जाते, त्यामुळे नदी शेजारील गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तसंच नागरिकांनी घराबाहेर पडू नये, ज्या पुलांवरून पाणी वाहतंय अशा पुलावरून धोकादायकरित्या प्रवास करू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय. मान्सून सुरू झाल्यानंतर कोकणातला हा पहिलाच सगळ्यात मोठा पाऊस म्हणायला हवा. सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात धुवाधार पावसाला सुरुवात झाली आहे आणि कालपासून सुरू असलेल्या पावसानं सिंधुदुर्गात खास करून गड नदीला पूर आलाय आणि पुरानंतरची ही दृश्य आपण बघतोय. नदी काठोकाठ भरलेली आहे, अनेक पूल आता पाण्याखाली जाऊ लागले आहेत.